रिलायन्स ज्वेलर्स दरोडा प्रकरणी पोलिसांनी अतिशय गतिमान तपास सुरू केलाय. मिळालेल्या प्राथमिक माहिती आधारे पोलिसांनी 14 दरोडेखोरांचे रेखाचित्र रेखाटली असून ती आता प्रसिद्ध केली आहेत. यांसह 5 जिल्ह्यातील पोलीस पथके तपासात कार्यरत असून अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान स्थानिकांसह परराज्यातील 50 जणांची चौकशी करण्यात आली. परराज्यात गेलेल्या पोलीस पथकांनीही काही संशयितांची चौकशी केली असता तरी पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही. दरोडा पडला त्यावेळी जखमी झालेल्या एकाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान संशयित दरोडेखोरांची रेखाचित्रे आज पोलिसांनी जाहीर केली. कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीमचे एक पथक सांगलीमध्ये आज सकाळी दाखल झालं होतं. दरोडेखोरांनी वापरलेली टाटा सफारी गाडीचा फॉरेन्सिक टीमने तपासणी केली. गाडीमधील काही वस्तू टीमने ताब्यात घेतल्या आहेत. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वड्डी गावाजवळ कोल्हापूरच्या दिशेने फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकची ऍसिड घेऊन जाणाऱ्या ट्रकशी धडक होऊन झालेल्या अपघातात संतोष नागाप्पा सिंदनखेरा यांचा मृत्यू झालाय. ही दुर्घटना पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या दुर्घटनेत आकाश बाबूराव पाटील, सूर्यकांत बेराडे, रवी सांगोलकर हे तिघे जण गंभीर जखमी झाले. मिरजेपासून काही अंतरावर असणाऱ्या वड्डी परिसरातील हायवेवर कोल्हापूरकडे जाणाऱ्या 2 ट्रक एकमेकांवर आदळले. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर तिघांना स्पेशल रेस्क्यू फोर्स, रुग्णवाहिका आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे वाचवण्यात यश आले. तिघांनाही मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामधील एका ट्रकमध्ये ऍसिड तर दुसऱ्या ट्रकमध्ये फरशी होती. दोन्ही ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दोन्ही ट्रक एकमेकांवर जोरदार आदळले. यामध्ये दोन्ही ट्रकचा चक्काचूर झालाय. तिघा जखमींना बाजूला काढण्यासाठी जवळपास 3 तास मदतकार्य सुरू होते. तिघांनाही मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. द्राक्ष उत्पादकांना एकरी 1 लाख आणि बेदाना उत्पादकांना टनाला 1 लाख रुपये अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर गुरुवारी चड्डी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी जमावबंदी असल्याचं सांगत मोर्चा रोखला. त्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. दरम्यान खाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन 20 जून पर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. विश्रामबाग चौकातून द्राक्ष बेदाना उत्पादकांच्या मोर्चा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलाय. जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे पालकमंत्री खाडे यांच्या घरावर मोर्चा काढू नये अशी सूचना पोलिसांनी दिली. त्यानुसार आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. चड्डी आणि बनियनवर शेतकरी आंदोलनात उतरले होते. द्राक्ष बेदाना उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पालकमंत्री खाडे यांनी आंदोलकांना 20 जून पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबर बैठक घेण्याचं लेखी आश्वासन दिले. खाडे यांचे प्रतिनिधी मोहन भनकंडे यांनी खराडे यांच्याकडे पत्र दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. महापालिकेच्या स्थायी समितीने महासभेत सादर केलेला अर्थसंकल्प नगरसेवकांच्या सूचनांसह अंतिम करण्यात आलाय. स्थायीच्या अर्थसंकल्पात महापौरांनी तब्बल 72 कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे पालिकेचा 2023-24 अर्थसंकल्प 950 कोटींवर गेला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात कोणतेही करवाढ करण्यात आलेली नाही. तसेच सर्वच समाजाच्या महापुरुषांचे पुतळे, स्मारके आणि स्मशानभूमी विकासासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. कुपवाडच्या विकासासाठी 4 कोटींचे विशेष पॅकेज देण्यात आले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महासभेने अंतिम केलेला अर्थसंकल्प जाहीर केला. 48 लाख रुपये शिलकीचा आणि कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प तब्बल 950 कोटी रुपयांवर गेलाय. स्थायी समितीने महासभेला 878 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात महापौर आणि नगरसेवकांच्या विविध सूचनांचा समावेश करत तब्बल 72 कोटींची वाढ केली आहे. महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत ही 2 महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे या सदस्यांचा हा शेवटचाच निवडणूक पूर्व अर्थसंकल्प असल्याने यामध्ये सर्व समाजाच्या स्मशानभूमी, महापुरुषांचे स्मारके, पुतळे उभारण्यावर अधिक भर देत त्यासाठी कोट्यवधींचा निधीची तरतूद करण्यात आली. काही विकास कामांसाठी निधी वाढवूनही दिलाय. निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न महापौरांनी या अर्थसंकल्पात केलाय. कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी सर्वपक्षीय तसेच सर्व धर्मातील बैठक बोलावून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चर्चा केली. या सर्वांनी एकमताने संमती दर्शवून मिरजेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल अशी ग्वाही सर्वांनी दिली आहे. या बैठकीत मिरजेत शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करण्याचे निर्णय घेण्यात आले. कोल्हापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरज बंदचा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.
मिरज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून येथे कोणताही जातीयवाद होणार नाही याची ग्वाही सर्वांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय विल्डा यांना दिली आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय विल्डा यांनी सर्व समाजातील समाज प्रमुख सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मिरजेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहिलं पाहिजे। मिरजेत हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित सण उत्सव साजरे करतात, त्यामुळे मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याला कोणतीही बाधा येणार नाही याची मला खात्री आहे, तरीही आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे गिल्डा म्हणाले। सांगली शहरात गुन्हेगारी वाढली आहे, घरफोडी चोरी दरोडे यांसह हल्ले देखील वाढलेत। शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शहरातील वाढलेल्या गुन्हेगारीवर पोलीस यंत्रणेने तातडीने नियंत्रण आणावे, त्याचबरोबर घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात। शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक यांच्यासह MIDC मधील उद्योजकांची एक बैठक घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेले यांच्याकडे करण्यात आली आहे। महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक तेली यांना निवेदन दिलं। यावेळी गटनेते मेनुद्दीन भागवान, शेखर इनामदार यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। आटपाडी तालुक्यातील दिगंजी येथील बाबू हनुमंत जगताप हे त्यांचे सोन्या चांदीचे दुकान बंद करून दुकानातील दागिन्यांची बॅग घेऊन मोटारसायकलीवरून राजेवाडीला जात असताना तीन चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून 1.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता। या लुटमारीची घटना आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती, मात्र सातारा जिल्ह्यातील मान पोलिसांनी लुटमार करणाऱ्या तिघांना अटक केली आहे। हनुमंत नांगरे, संतोष हनुमाने, संग्राम खिलारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। बाबू जगताप यांचे दिगंजी येथे सराफ दुकान आहे। बाबू जगताप हे रात्री दुकान बंद करून दागिने बॅग मध्ये ठेवून मोटारसायकलीवरून जात असताना संशयित तिघांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा मुद्देमाल लंपास केला होता। हे तिघे जण फरार होते। याबाबत आटपाडी पोलीस ठाण्याकडून अधिक तपास करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील तीन जणांना देवापूर येथे अटक करण्यात आली, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। तीन जणांना गुरुवारी आटपाडी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील MIDC क्षेत्रा शेजारी असलेल्या स्मशानभूमीजवळ कचरा टाकला जात असल्याने त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले। एकीकडे महापालिकेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे। स्वच्छतेबाबत जनजागृती होत असताना प्रत्यक्ष मात्र महापालिका MIDC क्षेत्रात रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचं निदर्शनास येत आहे। ही बाब गंभीर आहे। MIDC लगत असणाऱ्या स्मशानभूमीजवळ कचऱ्याचे जाळे निर्माण झाले, मेलेली मुक जनावरे आणून टाकण्याचे त्याचबरोबर कारखान्यातील कचरा टाकण्याचे असे प्रकार वारंवार घडतात, त्यामुळे कचऱ्याचे ढीक साठवून कचऱ्यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय। परिणामी MIDC मध्ये दुर्गंधी पसरून उद्योजक, कामगार वर्ग यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। MIDC कामगार वर्ग येथून येता करत असतात। रात्रीच्या वेळी कचऱ्याभोवती आश्रय घेतलेली मोकाट कुत्री कामगारांच्या वाहनाच्या सायकलीच्या मागे धावून जाण्याचे प्रकार घडत आहे, त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत। या ठिकाणी कचऱ्याची जाळून विल्हेवाट लावली जाते, जळल्यामुळे धुराचे लोट निर्माण होतात। याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी उद्योजक कामगार वर्गातून होत आहे। सांगली ते माधवनगर दरम्यानचा चिंतामणी नगर रेल्वे पूल पाडण्याचा अखेर आज जाहीर झालाय। येत्या शनिवारपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। January 2024 पर्यंत 7 महिने हा रस्ता बंद राहणार असून वाहतुकीचा मोठा खोळंबा होणार आहे। रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार आहे। सांगली शहरातून तासगाव विटा शहराकडे जाण्यासाठीचा मार्ग कॉलेज कॉर्नर चौक, माधवनगर रोड, पट्टणशेट्टी होंडा शोरूम कॉर्नर डावीकडे वळण घेऊन बायपास रोड, जुना बुधगाव नाका चौक, जुना बुधगाव रोड, समाज कल्याण कार्यालयाकडे जाणारा रस्ता, रेल्वे फाटक, पंचशील नगर, दसरा चौक, पंचशील नगर, गोसावी गल्ली, पंचशील नगर रोड, लक्ष्मीनगर, पंचशील नगर रोड, माधवनगर, जकात नाका रोड मार्गे तासगाव विटा शहराकडे जाता व येता येईल। तासगाव विटा शहराकडून सांगली शहरात येणे व जाण्यासाठी माधवनगर रोड, कारखाना चौक, संपत चौकामधून पूर्वेकडे वळण घेऊन औद्योगिक वसाहत मार्गे संजयनगर, 100 फुटी रोड, अहिल्यादेवी होळकर चौकातून उजवीकडे पश्चिमेकडे शिंदेमळा रेल्वे ब्रिज खालून सांगलीला येता आणि जाता येईल। तसेच अहिल्यादेवी होळकर चौकातून डावीकडे पूर्वेस वळण घेऊन कुपवाड रोड, मंगळवार बाजार चौक, गांधी कॉलनी, सह्याद्रीनगर ओव्हरब्रिज मार्गे शहरात व इतर ठिकाणी जाता व येता येईल।